नमस्कार मित्रांनो, तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज आणखी एकदा आपण या ठिकाणी एका महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. या यूट्यूब संवादाच्या माध्यमातून आपली चर्चा ही अधिकाधिक कार्यक्षम होणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर आजचा थोडासा विषय यावर्षीच्या RTO एक्झामपासून थोडासा वेगळा आहे. तर आजचा जो विषय आहे तो आहे की AMVI सोडून RTO डिपार्टमेंट महाराष्ट्रामध्ये इतर कोणत्या पदांसाठी भरती असते, त्याचबरोबर ते कशा पद्धतीने ती नियुक्ती केली जाते, आणि AMVI व्यतिरिक्त अधिकारी पदासाठी कोणकोणती पदे त्या ठिकाणी आहेत. तर या सर्व गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत आणि टॉप डाऊन अप्रोचनं आजची चर्चा असेल. म्हणजेच टॉपपासून बॉटमपर्यंत जी काही पदे आहेत ते आपण या ठिकाणी चर्चा करूया आणि त्यांची नियुक्ती कशा पद्धतीने होत असते याची देखील चर्चा करूया. तर आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आज आपण या ठिकाणी जे डिस्कस करणार आहोत ती सुरुवातीला आपण सर्व पदांविषयी चर्चा करूया, त्यानंतर त्यातील मुख्य पदे जे आपल्याला माहीत आहेत, जी सर्वांना परिचित आहेत, त्याविषयी थोडीशी थोडक्यामध्ये माहिती घेऊया. तर चला आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करूया. तत्पूर्वी आपण आपल्या तुळजाई करिअर अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील. चला मग आपण आपल्या चर्चेला सुरुवात करूया. तर सगळ्यात टॉपचं जे पद आहे RTO डिपार्टमेंट महाराष्ट्रामधील ते आहे ट्रान्सपोर्ट कमिशनर, त्यालाच म्हणतात परिवहन आयुक्त. 2017 साली ज्यावेळी ही परीक्षा आपली RTOच्या 833 पदांसाठी घेतली होती त्यावेळी ट्रान्सपोर्ट कमिशनरचा खूप मोठा त्यामध्ये वाटा होता. तर ट्रान्सपोर्ट कमिशनर ही व्यक्ती IAS असते, म्हणजेच भारतीय प्रशासकीय सेवेतून त्या व्यक्तीची नियुक्ती झालेली असते. त्याच्यानंतर असतं अपर परिवहन आयुक्त, म्हणजेच ॲडिशनल ट्रान्सपोर्ट कमिशनर. ती व्यक्ती कदाचित IAS देखील असू शकते किंवा राज्यसेवेमार्फत घेतली जाणारी डिप्युटी कलेक्टर एक्झाम आहे. तर त्या परीक्षेमार्फत सिनियरिटीनुसार त्यांचं प्रमोशन देखील झालेलं असू शकतं. 3 नंबरची त्याच्यानंतर खाली पोस्ट आहे जॉईंट ट्रान्सपोर्ट कमिशनर, म्हणजेच सहपरिवहन आयुक्त. तर जॉईंट ट्रान्सपोर्ट कमिशनर ही अप्पर परिवहन आयुक्ताच्या थोडीशी खाली डाऊन अप्रोचमध्ये येते पोस्ट. त्याच्यानंतर त्याच्याखाली देखील आणखी एक पोस्ट आहे उपपरिवहन आयुक्त, डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर. तर साधारणतः ही देखील पोस्ट जी आहे ती राज्य शासनाच्या अखत्यारीतील क्लास 1 अधिकाऱ्याचं ज्या ठिकाणी प्रमोशन होऊन आलेली असते, किंवा आपले RTO ऑफिसर्स किंवा सिनियर मोस्ट जे RTO असतात त्यांचं त्या ठिकाणी प्रमोशन झालेलं असू शकतं. तर ठोस अशा पद्धतीची त्या ठिकाणी नियुक्ती प्रक्रिया अद्याप तरी त्या ठिकाणी निदर्शनास आलेली नाही. ज्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी इंटरनेटच्या माध्यमातून मिळाल्या त्याविषयी आपण पुढील चर्चेच्या पुढील भागामध्ये विशेष प्रकारे चर्चा करूया. तर उपपरिवहन आयुक्त, त्यानंतर आहे उप आयुक्त लेखा विभाग, उपपरिवहन आयुक्त संगणक विभाग आणि सहाय्यक पोलीस आयुक्त दक्षता विभाग. तर पोलीस आयुक्तसुद्धा आहे असिस्टंट पोलीस कमिशनर. आणि मोटार वाहन अभियोक्ता हे एक पद आहे, मोटार वाहन अभियोक्ता. आता त्यानंतर हे झाले जनरल पद, पण टेक्निकलचं जर खाली बघितलं तर तिथून चालू होतात प्रादेशिक परिवहन अधिकारी, म्हणजेच RTO ऑफिसर. त्याच्यानंतर आहे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यानंतर सहाय्यक परिवहन आयुक्त म्हणजे असिस्टंट ट्रान्सपोर्ट कमिशनर. आणि त्याच्यानंतर आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, म्हणजेच प्रशासकीय अधिकारी. प्रशासकीय अधिकाऱ्यानंतर आहे लेखा अधिकारी, लेखा अधिकाऱ्याच्या नंतर आहे संशोधन अधिकारी, आणि त्यानंतर शेवटी आहे जनसंपर्क अधिकारी. त्याचबरोबर शेवटच्या टप्प्यामध्ये आहे सह आयुक्त रस्ता सुरक्षा. तर ही एक अधिकाऱ्यांच्या पदाची हिरार्की आहे RTO डिपार्टमेंटमधली. तर ही खूप डिटेलमध्ये आहे, पण आपल्याला ज्याचा रिलेव्हन्स आहे किंवा आपल्याशी डायरेक्ट संबंध असणारे किंवा आपल्याला परिचय असणारे जे पद आहेत ते त्यांची आणखी एकदा चर्चा करूया. ट्रान्सपोर्ट कमिशनर हे एक नंबरला आहे परिवहन आयुक्त. त्यानंतर आहे ॲडिशनल ट्रान्सपोर्ट कमिशनर, ॲडिशनल ट्रान्सपोर्ट कमिशनर. नंतर जॉईंट ट्रान्सपोर्ट कमिशनर म्हणजे सहपरिवहन आयुक्त. आणि त्यानंतर आहे डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर. आता हे टॉप लेवलचे अधिकारी झाले, हे IAS आणि राज्यसेवेमार्फत भरले जाणाऱ्या टॉप लेवलच्या अधिकाऱ्यांचं प्रमोशन होऊन ही पदे भरले जातात. आता त्याच्याखालची जी पदे आहेत ते एक नंबर आहे प्रादेशिक परिवहन अधिकारी, म्हणजेच रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर. हे आपल्या AMA होण्याच्या जे स्वप्न आहे आपल्या सर्वांचं, त्यातील टॉप मोस्ट पद म्हणायला हरकत नाही RTO. तर रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर हे आपल्यासाठी एकदम टॉप आहे. आणि जवळपास माझ्या माहितीप्रमाणे किंवा ज्या गोष्टी निदर्शनास आल्या, तर RTOचं जे काही पदाची भरती होते ते DY RTO या पदावरून त्या ठिकाणी प्रमोशन होऊन RTOची भरती केली जाते किंवा नियुक्ती केली जाते. तर RTOच्या खालोखाल आहे Deputy RTO. Deputy RTO हे पद देखील आपल्याला माहितीच असेल की असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर या पदावरून किंवा AMVI किंवा रिजनल ट्रान्सपोर्ट सॉरी असिस्टंट ट्रान्सपोर्ट ऑफिसर, मोटर व्हेकल इन्स्पेक्टर किंवा ARTO या पदांपैकी कुठल्याही पदांवरून त्या ठिकाणी प्रमोशन केलं जातं. त्याचे वेगवेगळे क्रायटेरियाज असतात.
त्याच्यामध्ये वयोमर्यादा असेल, सिनियरिटी असेल, तुमचा परफॉर्मन्स असेल, ते डिपार्टमेंटल इश्यूज आहेत, पण प्रमोशनने देखील ते भरलं जातं DYRTO. आता त्याच्याखालचं महत्त्वाचं तीन पद आहेत, ARTO असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. म्हणजे आपण ज्या परीक्षेची आता तयारी करत आहोत ते आहे AMVI. तर ARTO हे पद जे आहे, असिस्टंट मोटर सॉरी असिस्टंट रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, हे पद राज्यसेवेमार्फत भरलं जातं. जी आपली स्टेट सर्व्हिसची आता MPSC एक्झाम आहे, त्याच्यामध्ये ज्या मुलांचं फिजिक्स मॅथ आहे घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं आहे किंवा इंजिनिअरिंगमध्ये ग्रॅज्युएशन आहे तेच मुलं याला बसू शकतात, किंवा आर्ट कॉमर्स केलेले मुलं बसू शकत नाहीत. ज्यांचं फिजिक्स मॅथ घेऊन किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड घेऊन त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन पूर्ण आहे ते विद्यार्थी ARTOच्या पदासाठी लायक आहेत राज्यसेवेच्या पदांमध्ये. जी काही पदं आहेत 28 ऑलमोस्ट 28 पदे आहेत, त्यापैकी ARTO हे एक स्पेसिफिक स्पेसिफिक क्वालिफिकेशनसाठीच ते पद आहे. आणि ARTO नंतर जे आहे ते मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, साधारणतः हे देखील एक्झाममार्फत किंवा प्रमोशनमार्फत भरलं जातं. आणि आपल्या सर्वांना परिचय असणारं, आपण ज्या पदासाठी झटत असतो ते पद म्हणजे असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. ते MPSC मार्फत सेपरेटली भरलं जातं आणि आपण त्याच पदाची आता सध्या तयारी करत आहोत. तर हे झाले MPSCच्या आपल्या सॉरी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसरमधले जे अधिकारी पदाचे पदं आहेत ज्यावर ती नियुक्ती केली जाते. तर त्याच्या नियुक्ती संदर्भामध्ये अजून ठोस अशी माहिती त्या ठिकाणी नेटवरती भेटली नाही. ज्याप्रमाणे मी माहितीचा अपडेट घेईल त्याप्रमाणे आणखी एकदा एक व्हिडिओ बनवून आपल्यासमोर येईल. आणि तूर्त मला जेवढी माहिती मिळाली त्या माहितीच्या आधारे मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की डिपार्टमेंटमध्ये RTO सोडून किंवा AMVI सोडून जी पदे असतात त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे, ॲडिशनल ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे, जॉईंट ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे, डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनर आहे, ह्या पद हे पदं एकदम टॉप IAS लेवलचे आहेत आणि स्टेट सर्व्हिसच्या डेप्युटी कलेक्टर लेवलची. आणि त्यानंतरची जी खालची आपली टेक्निकल पद आहेत ते RTOपासून चालू होतात, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, डेप्युटी रिजनल ट्रान्सपोर्ट ऑफिसर, असिस्टंट म्हणजेच ARTO, त्याच्यानंतर मोटर व्हेकल इन्स्पेक्टर आणि आपलं असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर ज्याला आपण RTOच म्हणतो. तर ॲक्च्युली AMVIचं खरं त्या ठिकाणी पद जे आहे ते RTO नसून AMVIच आहे, आपण त्याला समाजामध्ये आपल्या प्रेस्टिजसाठी किंवा ती पद तुम्ही नेटवरती जरी RTO सर्च केलं तरी AMVIचीच सर्व माहिती येते. तर पण ॲक्च्युली जर डिपार्टमेंटमध्ये AMVIपासून RTO व्हायचं असेल त्या ठिकाणी तुमचा रँक असणं महत्त्वाचं आहे. AMVIच्या एक्झाममध्ये तुमचा जो रँक आहे तो जर टॉपमध्ये असेल तर शक्यता अशी आहे की तुमचं लवकरात लवकर डेप्युटी RTO पदापर्यंत प्रमोशन होऊ शकतं, नाहीतर तुम्हाला राज्यसेवेमार्फत ARTO व्हावं लागेल. किंवा परफॉर्मन्स तरी किंवा सिनियरिटी, कास्ट वगैरे बरेचसे मॅटर्स असतात डिपार्टमेंटमध्ये. शक्यतो आपण एकच गोष्ट लक्षात घ्यायची, AMVI झाल्यानंतर लवकरात लवकर डेप्युटी RTO किंवा RTOकडे जायचं असेल तर AMVIच्या एक्झाममध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये टॉप लिस्टमध्ये येणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. ही गोष्ट आपण प्रकर्षानं लक्षात घ्यायची. आता या चर्चेमध्ये काही मिस्टेक्स असतील तर मोठ्यापणानं मला एक्सक्यूज करा आणि मला सजेस्ट करा. जर चेंजेस असतील तर पुढचा व्हिडिओ घेऊन आपण याला सप्लिमेंट करूया. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला आपण सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.